नमस्कार, मी हेमाली मोहिते. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे एक असा हरहुन्नरी कलाकार ज्याने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. आणि आता हाच कलाकार एक वेगळ्या धाटणीचं मराठी नाटक घेऊन प्रेक्षकांची पसंती मिळवतोय. सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक म्हणजे 103. यात स्वानंदी टिकेकर, गुरुराज अवधानी आणि सुमित राघवन यांच्या अभिनयाचा एक वेगळाच फॉर्म पाहायला मिळतोय. तर मग तुमची उत्सुकता मी फार ताणून धरत नाही. आज आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी अँकर सुमित राघवन. सुमित, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. तुमच्याशी 103 बद्दल बोलायचंच आहे, मात्र त्याआधी आपण आज बातम्यांकडे वळूया. आमिर खानचा दंगल बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. पीके नंतर पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्टने आपली वेगळी छाप उमटवली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या हाऊसफुल प्रतिसादात फिल्मने दणक्यात एंट्री केली आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खानने आपण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा द्वेष करत असल्याचं ट्विट केलं. आमिर खानचा बहुप्रतीक्षित दंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. आमिरने सिनेमात महावीर फोगट यांची भूमिका साकारली असून फोगट यांनी आपल्या दोन मुली गीता आणि बबिता यांना कशाप्रकारे कुस्तीचे प्रशिक्षण दिले याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सिनेमा सलमान खानच्या कुटुंबांना प्रचंड आवडला असून त्यामुळेच सलमान खानने हे ट्विट केलं आहे. सलमानच्या या ट्विटला आमिर खाननी तेवढंच मजेदार उत्तर दिलं आहे. सलमान खानने तर ट्विटवरून कौतुक केलेलंच आहे. आपण द्वेष करत असल्याचं एक मजेशीर उत्तरही दिलेलं आहे. लोकांमधूनही बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. दंगल आवडला असल्याचं अगदी पहिल्या ट्रेलरपासून खूप उत्सुकता होती. तुम्ही काय सांगाल दंगल बाबत? मी अजून बघितला नाहीये, पण आमिर खान म्हटल्यावर तो पिक्चर बघायचाच असतो. कारण एक उत्सुकता असते. मिस्टर परफेक्शनिस्ट जरी हे टॅग मला असं थोडं क्लिशे वाटतं, पण त्याच्या कामाकडे बघून कळतं आपल्याला. मी माझं भाग्य होतं, मी एक जाहिरात केली होती आमिर बरोबर, त्यामध्ये मला अशी थोडी ती झलक दिसली होती. पण त्याचे कुठलेही पिक्चर असो तुम्हाला ते बघण्यावाचून पर्याय नसतो. तसंच दंगलच्या बाबतीत आहे. नक्की आणखीन पुढे बोलणार आहोत, मात्र पुन्हा एकदा बातम्यांकडे वळूया. सलमान खानचा सुलतान, आमिर खानचा दंगल या चित्रपटांमुळं कुस्ती आणि पैलवानांची सध्या चांगलीच क्रेज निर्माण झाली. पुण्यात मात्र पैलवान होण्यासाठी 4 तरुणांनी चक्क चोरीचा मार्ग अवलंबल्याचा एक प्रकार पुढे आलाय. अमय कराडकर, भगवान मरगळे, कुलदीप वाल्मिकी आणि निलेश देशपांडे हे चौघही पैलवान आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोथरूड पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. हत्यारांचा धाक दाखवून लूट आणि चेन स्नॅचिंग असे त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्याकडून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मोटरसायकल्स, 10 मोबाईल्स जप्त केले आहेत. सोबत 2 कोयते, चाकू असं साहित्य जे गुन्ह्यात वापरत होते तेही जप्त केलं आहे. एकूण 5,24,000 ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी गेल्या 3 महिन्यापासून कार्यरत होती. सदर टोळीला आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे आणि तपास पथकाचे कर्मचारी यांनी काल संध्याकाळी अटक केलेली आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत 5,24,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 मोटरसायकल, 15 तोळ्याचे दागिने, 10 मोबाईल, 2 कोयते, 2 सुरे अशा पद्धतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने जल्लोषाची तयारी सर्वत्र होत असताना नागपूर देखील यात मागे नाही. या काळात केकची सर्वात जास्त मागणी असल्याने शहरातील एका कॉलेजने या निमित्ताने केक फेअरचे आयोजन केले आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनाची केकप्रिय नागपूरकर आठवणीनं वाट बघतात. हे रंगीबिरंगी आणि आकर्षक केक बघून तोंडाला पाणी नाही सुटलं तर आश्चर्यच. नागपूरच्या LED कॉलेजमध्ये आयोजित केक फेअर अंतर्गत येथील विद्यार्थिनींनी हे केक तयार केले आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट इत्यादी फ्लेवरचे केक तर या विद्यार्थिनींनीच केले आहे. पण याशिवाय या संत्रा नगरीची ओळख लक्षात ठेवून त्यांनी ऑरेंज केक देखील तयार केलाय. 2 दिवसांवर नाताळ असताना आणि 1 आठवड्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार असताना केकची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या विद्यार्थिनींनी ही खास तयारी केली आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट केक आम्ही एक नवीन ट्राय केला आहे. एक कलर स्प्लॅश केक, जसं आमचं स्पेक्ट्रम थीम आहे तर त्याच्यानुसार आपण एक कलर्सवाला केक हवा म्हणून एक कलर स्प्लॅश केक आहे आणि एक आहे ब्लॅक फॉरेस्ट केक, चॉकलेट केक आहे
आणि आपलं ऑरेंजमेंट केक आपण नागपूरमध्ये असतो, ऑरेंज सिटी आहे, आणि पायनॅपल केक आपल्याला सर्वीकडे मिळतच असतो, तर म्हणून त्यामुळे आम्ही नवीन काहीतरी ऑरेंज केक ट्राय केला आहे. आम्ही जेवढे ऑर्डर्स घेतले तर ब्लॅक फॉरेस्टचे जवळपास 200 केक्सची ऑर्डर आली आहेत आमच्याकडे, कारण क्रिसमस जवळ येत आहेत तर लोक त्या हिशोबाने, जसं आमच्या कॉलेजमध्ये काही ख्रिश्चन मुली आहेत तर त्यांना चर्चेसमध्ये वगैरे लागतात केक्स, तर त्या हिशोबाने ते त्यांचे ऑर्डर्स घेऊन येतात, तर डिमांड खूप असते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणे नागपूरच्या या LED कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमाचा हा भाग असला तरीही या काळातील एकूणच मागणी बघता केक आणि पेस्ट्री बनवण्यावर जास्त भर असतो. 2 दिवसाच्या या केक फेअरमध्ये येथील विद्यार्थिनींनी तब्बल 4000 केक तयार केले आहेत आणि सर्वच हातोहात विकले गेले. सर्वसामान्य नागपूरकर तर सोडाच, पण या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक देखील या फेअर दरम्यान भेट देण्याकरता येतात. 25 किलोच्या वर केकचे बॅटर्स आमच्या इथे बनलेले आहे वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्स मध्ये. कलर स्प्लॅश सोडून आम्ही, बिकॉज वी आर इन नागपूर, आणि वी थॉट अनदर थिंग टू ऍड कलर अँड फ्लेवर वॉज ऑरेंज, म्हणून मग आम्ही ऑरेंज हा एक अजून घेतला त्याच्यामध्ये, आणि फ्रेश ऑरेंजचे पेस्ट्रीज आणि फ्रेश ऑरेंज घेऊन आम्ही त्याच्यामध्ये केक्स पण बनवलेले आहेत. नागपूरच्या या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी अनेक प्रकारचे आणि स्वादिष्ट असे केक तयार केले. हे आकर्षक केक बघून कोणालाही याची भुरळ पडेल, पण या केकची खरी मजा तर खाण्यातच आहे. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन्स तयार झाले असतील. नवा वर्षारंभ कोकणात येणाऱ्या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेऊन आलाय. सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जाते. करूयात ही एक खास सफर. सूर्य मावळतीला जात असताना कशा तशी निसर्गाच्या रंगांची उधळण सुरू असते, त्याचवेळी सोबतीला आपल्या प्रियजनाला घेऊन सुरू होते ती कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर. धोपावे दाबोळच्या खाडीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात न्यू इयरच्या सेलिब्रेशनची बातच काही और असते. हाच आनंद साजरा करण्यासाठी कोकणच्या बॅकवॉटरचं दर्शन घडवणाऱ्या क्रूज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दाभोळ धोपावीच्या खाडीत एक भव्य बोट पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे. क्रूज चॅनल आपण जेव्हा क्रूज फेस्टिवल सुरू केलं तेव्हा पहिल्या 15 दिवस आपली 80% बुकिंग क्लोज झालेली आहे, आणि नक्कीच मला सांगायला आवडेल की कोकणामध्ये क्रूज संस्कृती आता रुजायला सुरू झालेली आहे, आणि यापुढे तुम्हाला खूप चांगली अशी बोट पाहायला मिळेल येणाऱ्या परिसर पर्यटकांना. या ठिकाणी केवळ कोकणच्या निसर्गाचंच दर्शन नाही तर बोटीवर पर्यटकांसाठीही सांस्कृतिक मेजवानी असते. लावणी आणि गोवन स्टाईलच्या नृत्याचा अनुभव आणि धम्माल मस्तीसाठी पर्यटकांना गोव्याशिवाय पर्याय नव्हता, पण कोकणातच अशा फेस्टिवलचं आयोजन होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो, प्रोग्राम चांगला, एकदम फर्स्ट क्लास सुपर फाईन प्रोग्राम होता. यावेळी पण मी असा करतो, प्रोग्राम चांगला व्हायला पाहिजे, एकदम सुपर फाईन, सुपर टुपर व्हायला पाहिजे. यावेळी माझ्या परिवार सकट मी आलेलो आहे. योगेश मोकल आहेत, राजेश चव्हाण आहेत आणि जैन साहेब आहेत, ह्यांनी चांगल्या सर्व अशी कामं करत राहावी मला वाटतं, त्याच्यासाठी त्यांना आणि आमच्या त्यांच्यासाठी पुष्कळ शुभेच्छा आहेत. अंधार पडू लागताच बोटींवरील रंगीबेरंगी लाईट संथ पाण्यावर तरंगणाऱ्या बोटीला एक वेगळी झळाळी देतात. निसर्गाचा सहवास, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि खाद्यपदार्थांची चंगळ, बोटीवरचा असा अनुभव घेता घेता बॅकवॉटरची सफर कधी संपते ते देखील कळत नाही. खाद्यपदार्थ निर्माण करून मोदक असेल, पुरणपोळी असेल किंवा माशाचं जेवण असेल, ते आपण फार चांगलं देतो, आणि या जो व्यवसायाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याकडे भरपूर आहेत. गेल्या काही वर्षात नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणारा पर्यटक कोकणाकडे वळू लागलाय. अशा क्रूज महोत्सवांच्या निमित्तानं आजवर कधीही जगासमोर न आलेलं कोकणच्या बॅकवॉटर मधील सौंदर्य जगासमोर येत आहे. कोकणातल्या याच वैभवाचं दर्शन घडवणारी ही क्रूज पर्यटकांचं न्यू इयर सेलिब्रेशन संस्मरणीय करते. प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लीकर. शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ आणि फक्त केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंतरराष्ट्रीय मजल मारली आहे. कसा आहे शैलेशचा हा प्रवास, या बघूया. जिद्द आणि आत्मविश्वास या दोघांच्या जोरावर माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या नेर्ली गावचा शैलेश नेर्लीकर.
आपलं शरीर साथ देत नसलं तरीही बुद्धीच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारलीय. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शैलेशही आयुष्य जगत होता. मात्र 6व्या वर्षी झालेल्या मुर्दूस आजारानं त्याचं आयुष्यच बदलून गेलं. मुर्दूस या आजारामुळे कॅल्शियमची कमतरता त्याच्या शरीरात जाणवू लागली आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कॅल्शियमचा डोस द्यायला सुरुवात केली. मात्र हाच कॅल्शियमचा डोस इतका जास्त झाला की त्यामुळे शैलेशच्या शरीराचा एक एक अवयव काम करेनासा झाला. अखेर शैलेशचं संपूर्ण शरीर ताठर बनलं आणि त्यानंतर शैलेश जवळ एकच गोष्ट शाबूत राहिली आणि ती म्हणजे बुद्धी. आणि याच शाबूत राहिलेल्या बुद्धीच्या जोरावर शैलेश आपलं सकारात्मक आयुष्य अगदी हसत खेळत जगतोय. अर्थात यासाठी त्यानं आधार घेतला तो बुद्धिबळाचा. गावातल्या बुद्धिबळ स्पर्धांमधून त्यानं सुरुवात केली आणि मग राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ मेडल ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मानांकन इथपर्यंतचा प्रवास त्यानं आत्तापर्यंत केलाय आणि आता यापुढेही ग्रँड मास्टर होण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. अर्थातच या साऱ्या प्रयत्नांसाठी त्याची आई सरला नेर्लीकर त्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे. जिथे जिथे त्याच्या स्पर्धा होतात तिथे तिथे शैलेशला अक्षरशः कडेवर उचलून ही माऊली स्पर्धा गाठत असते. तो जिंकला की त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं आणि तो हरला की त्याला पुन्हा पुढच्या स्पर्धेसाठी तयार करण्याचं काम आई करत असते. शैलेशची हीच जबाबदारी लीलया पार पाडत असतानाच गावचं सरपंच पदही त्या तेवढ्याच ताकदीने पार पाडत असतात. आणि म्हणूनच शैलेश आणि त्याच्या आईच्या याच प्रेरणादायी कर्तृत्वाला आमचा लाख लाख सलाम. याच विषयी सुमितशी बोलूया. सुमित, शैलेशचा हा असा प्रेरणादायी प्रवास पाहताना खरोखरच वाटतं की शैलेशकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा अशा लोकांना भेटतो आपण तेव्हा बरंच काही शिकणं आपल्याला बाकी आहे याची जाणीव तीव्रतेने होते. काय सांगाल? मी खरं सांगू का, मी आत्ता या क्षणी असा निशब्द आहे, मी थंड पडलोय की साधं डोकं दुखतंय, पोट दुखतंय, बोटाला थोडं कापलंय, भाजलंय, तर आपण इतकी कारणं सांगतो आणि हे काय आहे? हे म्हणजे बापरे, हा हा एक धडा आहे. हा माझ्या मते हा प्रत्येकासाठी धडा आहे की एनीथिंग अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. शैलेश, हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. कधीतरी खरंच प्रत्यक्ष येऊन तुला भेटायला आवडेल आणि मी नक्कीच माझ्या मुलांना नक्की घेऊन येईल. शनिवारी आणि रविवारी तो सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला असणार आहे. जिंदगी मिलेगी दोबारा हा खास कार्यक्रम असणार आहे शनिवारी आणि रविवारी. सुमित, यानंतर आपण एक ब्रेक घेऊया. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपण भेटलेलो आहोत सेलिब्रिटी अँकर सुमित राघवन यांना. सुमितशी आता आपण गप्पा मारणार आहोत. सुमित, 103 हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? खूप उत्तम प्रतिसाद आहे. वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, एक वेगळा प्रकार आम्ही रंगमंचावर करू पाहतोय आणि तो बऱ्या अंशी आम्ही यशस्वी झालेलो आहोत त्या बाबतीत. आणि त्याचं सगळं श्रेय अभिजित साटम, ऋजुदा चव्हाण आमचे प्रोड्युसर्स, त्याच्यानंतर सुदीप मोडक, नीरज शिरवेकर आमचा लेखक, आणि हे दोघांचे ज्यांना आम्ही अब्बास मस्तान म्हणतो अशी आमची दिग्दर्शकांची जोडगोळी आहे. आणि खूप उत्तम आहे. 103 एक काय म्हणू त्याला, मनोरंजना बरोबरच एक रहस्य, एक थरार आणि शेवटी एक हळूच एक मेसेज. कारण उगाच ते मेसेज मेसेज बघा आता असं करा असं असं वालं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण आणि खरंच खूप सुंदर लिहिलेलं आहे ते. मुळात एक ओरिजिनल नॉवेल होतं, आहे रादर, गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू, त्याच्यावर आधारित आहे. पण सुदीपने ज्या पद्धतीने ते अडॅप्ट केलं ते का करावं असं वाटलं 103 हे नाटक आणि तुमच्या भूमिकेविषयी सांगा. मी माझं गेलं नाटक, ह्याच्या मागचं नाटक लेकुरे उदंड झाली केलं, ते एक हलकं फुलकं म्युझिकल होतं. त्याच्यात मी आणि चिन्मयी माझी बायको आम्ही दोघांनी मिळून त्या भूमिका वठवल्या. त्याच्यानंतर बरीच 2-3 वर्ष मी स्क्रिप्ट शोधत होतो आणि मला पुनरुज्जीवित करायचं नव्हतं. आणि तेव्हा सुदीप मला भेटला एके ठिकाणी आणि सुदीप म्हणाला की जरा थोडा वेळ हवा आणि मग त्यांनी नाटक वाचून दाखवलं. प्रथम मला नाही फारसं ते आवडलं आणि मग त्याच्यानंतर मी स्वतः वाचायला घेतलं ते आणि मग आम्ही भेटलो. मी आत्तापर्यंत हा जॉनर कधी हाताळला नव्हता.
कॉमेडीमध्ये आज सगळेजण सुमित रावणला एक कॉमिक ॲक्टर म्हणून ओळखतात, पण एक सस्पेन्स थ्रिलर हा प्रकार मी कधी स्टेजवर केला नव्हता, तर म्हणून मग एक वेगळं. आणि 1-0-3 जसं मी इथे ऑडियन्सना पण सांगू इच्छितो की पोलिसांनी सुरू केलेली एक 24 तासांची हेल्पलाईन आहे जी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी आहे, तर त्याला धरून आम्ही हे नाटक उभं केलेलं आहे. तर मला सिन्सिअरली इकडे सांगावं असं वाटतं की प्लीज या 26 तारखेला परवाच्या दिवशी आमचा प्रयोग आहे बोरिवलीला ठाकरेला, आणि त्यामुळे आमच्या प्रयोगाला अवश्य आहे. तुम्हाला मनोरंजनाबरोबरच काहीतरी वेगळा अनुभव नक्कीच मिळेल. नक्की. एक कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण थोडक्यात एक उत्तर होतं. आज हा एक आणखीन वेगळा रोल करताना कसं वाटलं न्यूज अँकरिंगचा? मला खरंच खूप मजा आली. न्यूज अँकर म्हणजे आयडियली असं मला खरंच खूप कुतूहल होतं की कसं तुम्ही करता, तर आज ते मला करायला मिळालं आणि खरंच सगळ्या टीमने खूप सपोर्ट केला. थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट. आमच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्या त्याबद्दल, आणि त्याचबरोबर 1-0-3 आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथं संपूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.